सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या अमळनेर शाखेतर्फे दिनांक दहा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान प्रबुद्ध कॉलनी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे राष्ट्रीय महासचिव भंते बी सुमेध बोधी यांच्या हस्ते श्रामनेर प्रवज्जा दीक्षा देण्यात आली तालुकाध्यक्ष डी आर सेंदाने के वाय सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामनेर शिबिर होत आहे युवराज नरवाडे अरुण तायडे मधुकर पगारे भीमराव सोनवणे प्रकाश सोनवणे रमेश पवार मिलिंद भालेराव उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत नेतकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले तर आभार प्रदर्शन माननीय मिलिंद निकम यांनी केले अमळनेर तालुका आणि शहर कार्यकारिणीने यासाठी विशेष परिश्रम घेतले भोजनदान नगरसेविका माननीय सविता योगराज संदाशीव आणि सामाजिक कार्यकर्ते योगराज उर्फ बाळासाहेब यांच्याकडून देण्यात आले शिवरथ प्रतिष्ठानतर्फे गलवाडे रस्त्यावर प्रताप मिल भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य अॅक्युप्रेशर थेरपी शिबिराचे उद्घाटन गुरुवारी डी वाय एस पी राकेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवश्री मनोहर निकम शिवश्री बापूराव पाटील शिवमती पूनम बापूराव पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते सदर शिबिरात पहिल्या दिवशी सत्तर जणांनी शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिरात डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थांचे डॉक्टर महेंद्र पितानी डॉक्टर यम आर डौंकिया व त्यांचे सहकारी उपचारांची सेवा देत आहेत यात मणक्यांचे आजार सांधेदुखी पाठीचा त्रास डोकेदुखी हातापायाला मुंग्या थायरॉईड ब्लड प्रेशर दमा गॅस अपचन मानदुखी पॅरालिसिस कंबरदुखी लठ्ठपणा यावरील सर्व आजारांवर नैसर्गिक उपचार केले जात आहेत सदर शिबिर एकोणीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरातील पंचमुखी व आमलेश्वर महादेव मंदिरात शुक्रवारी परमपूज्य संत सखाराम महाराजांच्या हस्ते शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी यावेळी मनोभावे पूजा केली आमलेश्वर महादेव मंदिर हे इच्छापूर्ती मंदिर असल्याने मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते शहरातील श्रीमती डी आर कन्याशाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना निरोप देण्यात आला त्यावेळी शालेय विद्यार्थिनींनी पारंपरिक साडी परिधान करून आपल्या शाळेचा शेवटचा दिवस साजरा केला त्यावेळी शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल मुख्याध्यापिका सीमा पाटील उपमुख्याध्यापक व्ही एस पाटील पर्यवेक्षक व्ही के वानखेडे व्ही एम कदम ज्येष्ठ शिक्षक के एस मोरे एस एस यस माळी यांनी शुभेच्छा दिल्या शाळेच्या विद्यार्थिनी संचिता सूर्यवंशी अदिती साळुंके अश्विनी रंधवे नेहा पाटील प्रेमल माळी प्राची मोरे कृतज्ञा धनगर यांनी शाळेच्या आठवणी सांगितल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले शेवटी पोहे व वा सोनपापडी वाटप करण्यात आले फलक लेखन डी एन पालवे यांनी केले सूत्रसंचालन पीपी जोशी तर आभार एस बी उपासनी यांनी मानले वाटतं आता हे तुमचा जसा राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे अमळनेर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले नायब तहसीलदारांनी सदरचे निवेदन स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्दोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारिसे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे शशिकांतने विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कार चालक पंढरीनाथ आंबेडकर होते सकाळी पंढरीनाथ आंबेडकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते त्यात वारिसे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या खटल्याची सुनावणी फास्ट्रॅक कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत जितेंद्र ठाकूर चंद्रकांत पाटील ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर पांडुरंग पाटील संजय पाटील किरण पाटील महेंद्र रामोशे उमेश काटे मुन्ना शेख आर जे पाटील काशीनाथ चौधरी सदानंद पाटील संभाजी देवरे सचिन चव्हाण समाधान मैराळे दिनेश पालवे नुरुखान पठाण हितेंद्र बडगुजर महेंद्र पाटील जयेशकुमार काटे सुरेश कांबळे युवराज पाटील रोहित बठेजा बाबूलाल पाटील जयंतीलाल वानखेडे कमलेश वानखेडे राहुल बहिरम यासह सदस्य उपस्थित होते शहरातील पैलाड येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कलागुण सादर करण्यासाठी पर्वणीच ठरली सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गणेशवंदना भारतीय संस्कृती महाराष्ट्रातील संस्कृती सण उत्सव व लोककला शेतकरी नृत्य सिनेगीतांवरील नृत्य सादर करून उपस्थितांची मणे जिंकली या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनी मनमुराद आनंद घेतला आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट चा व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते स्टॉलची मांडणी विविध पदार्थांची विक्री खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी यावेळी लुटला यावेळी डी डी पाटील चेतन राजपूत मुख्याध्यापक ए व्ही नेतकर उपस्थित होते सूत्रसंचालन महेंद्र पाटील रुपाली ठाकूर राजपूत पूनम पारधी राहुल पाटील व विवेक पाटील यांनी केले आभार प्रदर्शन यम एस लाडे यांनी केले कार्यक्रमासाठी नरेंद्र संदानशिव विलास पाटील प्राध्यापक देविदास साळुंखे हे उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केस मुखेड धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनात खूपच वाढ झाली आहे यासंदर्भात पूर्ण राज्यभर दहा फेब्रुवारी रोजी पत्रकार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत आहेत पत्रकार बांधवांच्या संतप्त भावना आपण लक्षात घ्याव्यात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने अमळनेरला तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ईश्वर महाजन अध्यक्ष संजय सूर्यवंशी यदुवीर पाटील हितेंद्र बडगुसर योगेश पाने अजय भामरे उमेश काटे या पत्रकारांच्या सह्या आहेत दहा वर्षांपासून पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी आरोपी कालू उर्फ विशाल दुर्गादास जाधव याने मनोज पाटील यास जुने बसस्थानक भागात वस्तराने कंठावर मांडीवर वार करून गंभीर दुखापत केली होती तेव्हापासून तो फरार होता वेळोवेळी अमळनेर पोलीस त्याचा शोध घेत होते विद्यमान पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना सदर आरोपी इंदूरमध्ये राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीवरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पोलीस नाईक मिलिंद भामरे सूर्यकांत साळुंखे यांच्या पथकास इंदूर येथे पाठवले पथकाने दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री इंदूरहून ताब्यात घेत अटक केली पाठकाचे पी आय शिंदे यांनी कौतुक केले रविवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी साठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा होणार असून अमळनेर शहर आणि तालुक्यातील दोन हजार सत्तर विद्यार्थी उद्या परीक्षा देणार आहेत परीक्षेसाठी अमळनेर शहरात साने गुरुजी विद्यामंदिर जी एस हायस्कूल पी बी ए इंग्लिश मिडियम डी आर कन्या विद्यालय योगेश्वर माध्यमिक विद्यालय लोकमान्य विद्यालय असे सहा केंद्र असून ग्रामीण भागात आदर्श माध्यमिक विद्यालय अमळगाव दत्त विद्यामंदिर पातोंडा जिल्हा परिषद शाळा जानवे बॉईस आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय मंगरुळ अशी चार परीक्षा केंद्रं आहेत अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग परीक्षेसाठी दहा केंद्र संचालकांची नियुक्ती केली असून परीक्षेची पूर्वतयारी केली आहे शहरातील दगडी दरवाजावरील मांगीर बाबांची प्रतिकृती पूर्ववत बसवण्याचे आदेश पुरातत्व खात्याने अमळनेर पालिकेला दिले आहेत यासाठी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लालचंद बोरसे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला शहरातील प्राचीन व इतिहासकालीन दगडी दरवाजाच्या मुख्य भागावर प्राचीन काळापासून मातंग समाजाचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या मांगीर बाबाची मूर्ती स्थित होती परंतु सदर दगडी दरवाजा दुरावस्थेमुळे पालिकेतर्फे पाडण्यात आला यात मांगीर बाबांची मूर्तीही उतरवली गेली होती पालिकेतर्फे दगडी दरवाजाच्या पुनर्निर्मितीचे काम हाती घेण्यात आल्याने ज्या बुरुजावर व ज्या ठिकाणी पूर्वी ती स्थित होती त्याच ठिकाणी मांगीर बाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून बसविण्यात यावी तसेच मूर्तीची जागा बदलू नये अशी विनंती बहुजन रयत परिषदेतर्फे करण्यात आली होती परंतु स्थानिक पातळीवर विरोध दर्शविण्यात आला होता तरी बहुजन रयत परिषद व अमळनेर तालुका मातंग समाजामार्फत लढा देण्यात आला बहुजन रयत परिषदेचे प्रकाश लालचंद बोरसे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदने दिलीत पालिकेने पुरातत्व विभाग नाशिक यांच्याशी या संदर्भात पत्रव्यवहार केला तसेच प्रकाश बोरसे यांनी नाशिक येथे जाऊन पुरातत्व विभागाच्या सतत संपर्कात राहून अखेर या कामी यश मिळवले याकामी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तालुक्यातील मांडळ येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर श्री दीपक पंढरीनाथ पाटील यांच्याकडून गावातील माऊली भजनी मंडळास भजन साहित्य ठेवण्यासाठी भेटस्वरूपात लोखंडी पेटी देण्यात आली यावेळी विजय नथू पाटील डॉक्टर अशोक हिंमतराव पाटील आणि भजनी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते